महायुतीची शिरूर लोकसभा मतदारसंघाची समन्वयक बैठक पार पडतीय. मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती असणार आहे. चाकणमध्ये दुपारी 1 वाजता ही बैठक होणार आहे. महायुतीची बैठक होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची समन्वय बैठक असणार आहे. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती असेल. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अढळराव पाटील आहेत आणि या ठिकाणी या लोकसभेसाठी समन्वय बैठक पार पडणार आहे. अढळराव पाटील यांच्या विरोधात डॉक्टर अमोल कोल्हे हे उमेदवार आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीकडून या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे तयारी करायची, विजय कसा मिळवायचा यासाठी समन्वय बैठक पार पडणार आहे. या समन्वय बैठकीत अनेकांना जबाबदारीचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे. महायुतीची ही बैठक होणार आहे. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती असेल. दुपारी 1 वाजता चाकणमध्ये ही बैठक होणार आहे. शिरूरमध्ये हाय वोल्टेज लढत होणार आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अढळराव पाटील तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे हे उमेदवार आहेत. या दोघांमध्ये ही लढत होणार आहे आणि या महायुतीच्या उमेदवाराचा विजय करण्यासाठी जबाबदारीचं वाटप करण्यासाठी ही बैठक होणार आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत. अजिंक्य, 1 वाजता ही बैठक होती आहे, समन्वय बैठक होती आहे. कशाप्रकारे या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे, कशाप्रकारे जबाबदारीचं वाटप केलं जाण्याची शक्यता आहे? जगदीश, नक्कीच आपण जसं म्हणालात तसं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हाय वोल्टेज लढत होणार आहे. राष्ट्रवादीकडून नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे हे दोन उमेदवार निश्चित झालेले आहेत आणि ही एक काटेकी टक्कर होणार आहे. अमोल कोल्हेंनी आपला प्रचाराचा जो कार्यक्रम आहे तो खूप दिवसापासून सुरू केलेला आहे. गावभेटी घेत आहेत अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील जे आहेत त्यांना उमेदवारी काही दिवसांपूर्वीच घोषित झाल्यानंतर आज यापूर्वी चंद्रकांत पाटलांनी पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी समन्वय बैठका घेतल्या होत्या. आज चंद्रकांत पाटील आणि मंत्री उदय सामंत 1 वाजता शिरूरमधील चाकणमध्ये महायुतीची समन्वय बैठक घेणार आहेत. यामध्ये सर्व पदाधिकारी, शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, सर्व आमदार उपस्थित असणार आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जाता येईल, प्रचारसभा कशा कशा कुठे कुठे घ्यायच्या आहेत आणि एकूणच तिन्ही पक्षांनी समन्वय राखून या निवडणुकींना कसं तोंड द्यायचं आहे आणि यामध्ये महायुतीचा उमेदवार कशा कोणत्याही परिस्थितीत कशा प्रकारे निवडून आणता येईल याची ही चर्चा असणार आहे. आणि ही या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. अजिंक्य, या बैठकीला चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीकडून कोणकोणते महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत? नक्कीच राष्ट्रवादीचे जे स्थानिक आमदार आहेत दिलीप मोहिते हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील, शिरूर लोकसभा मतदारसंघातील तालुका अध्यक्ष असतील किंवा एकूणच तळागाळातील जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत ते सगळे राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि एकूणच समन्वयाची ही बैठक आहे. सर्व महायुतीतील कार्यकर्ते एकत्र येत चर्चा घडवून आणली जाईल आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक असणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी. अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.